नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया 10 नोव्हेंबर दुपारपर्यंतच्या ठळक घडामोडी। रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामींना तातडीने कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार। या आदेशाला संपादक अर्णब यांनी सुप्रीम कोर्टात दिलं आव्हान। बिहारमध्ये जेडीयूला मागे टाकून भाजपा मोठा भाऊ बनण्याच्या मार्गावर, जेडीयूपेक्षा भाजपाचे उमेदवार जास्त जागांवर आघाडीवर। बिहारमध्ये भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने गोडदौड। सत्ता मिळवल्यानंतर नितीश कुमार यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न सर्वस्वी भाजपावर अवलंबून। जो कल आहे तसेच निकाल लागले तर नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, आम्ही आमचा शब्द पाळू, भाजपाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केलं स्पष्ट। बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षानं मान्य केला पराभव। एनडीए आणि महाआघाडीत अटीतटीची लढत। तेजस्वी यादव यांनी आमचा पराभव केलेला नाही, पण कोरोना व्हायरसमुळे आम्ही पराभूत। जनता दल युनायटेडचे प्रवक्ते KC त्यागी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पराभव झाल्याचं केलं मान्य। बिहार निवडणुकीतील निकालाचा कल पाहता एका तरुण नेत्यानं देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान देऊन ताकद उभी केली। बिहार निकालाविषयी बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं मत। बिहारमधील भोजपूर जिल्ह्यामध्ये मतमोजणीच्या पूर्वसंध्येला भाजपा महिला नेत्याच्या पतीची गोळ्या झाडून हत्या, रस्त्यात थांबवून 2 हल्लेखोरांनी केला गोळीबार। अर्णब भारतीय प्रसार माध्यमांचा मंडेला होईल, त्यांना महात्मा गांधींप्रमाणेच त्रास दिला जातोय। भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी अर्णब याची तुलना केली थेट महात्मा गांधी आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी दिवंगत नेते नेल्सन मंडेलांशी। दिल्लीत फटाके वाजवणं पडू शकतं महागात, 30 नोव्हेंबर पर्यंत फटाके फोडले तर त्या व्यक्तीला 1.5 वर्षांपासून ते 6 वर्षांपर्यंत होऊ शकते शिक्षा। दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय। मध्य प्रदेशातील 28 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार आघाडीवर, 19 जागांवर भाजप, 8 जागांवर काँग्रेस आणि 1 जागेवर बसपा उमेदवार आघाडीवर। दुपारी 1 पर्यंतचा निकाल। कर्नाटकचे माजी मंत्री काँग्रेसचे सिरा येथील पोटनिवडणुकीतील उमेदवार TB जयचंद्र कोरोना पॉझिटिव्ह, बंगळुरू इथल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल। बंगळुरूमधील बापूजी नगर इथं असलेल्या केमिकल फॅक्टरीत भीषण आग, घटनास्थळी 3 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल। कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ दिवाळी निमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी 1000 अतिरिक्त बसेस चालवणार। केंपगोंडा बसस्थानकातून या विशेष बसगाड्या चालवण्यात येणार। उत्तर प्रदेशात विधानसभेच्या पोटनिवडणूक 7 पैकी 4 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर, बसपा आणि समाजवादी पार्टी प्रत्येकी 1, तर मलहानीमध्ये अपक्ष उमेदवार आघाडीवर। गुजरात विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 8 पैकी 7 जागांवर भाजपा उमेदवार आघाडीवर। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश, अद्यापही चकमक सुरू। याचबरोबर आताच्या ठळक घडामोडी संपल्या। सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। स्पेशल रिपोर्ट आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत न्यूज या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। Oh, oh, oh.